कल्याण लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणुकीची अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी केली मागणी. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. काल कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. आज अभिजित बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले, मतदारसंघातील मतदार यादीतून 80,000 मतदारांची नावं गायब झाली असल्याचे काल समोर आले. मतदानापासून 80,000 मतदार वंचित झालेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा मतदान घ्या नाही तर 27 मेपासून आमरण उपोषण करणार असल्याचे या ठिकाणी काल जे मतदान झालं आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हा अगदी मोठमोठ्या चॅनलवरून बातम्या आल्या आणि आपण दिवसभर पाहत होतो त्या ठिकाणी की काहीतरी गडबड लफडा या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालू आहे. संध्याकाळी 4:00 दरम्यान आपण उद्धव ठाकरेंची त्या ठिकाणी पत्रकार परिषद बघितली आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे जे निवडणूक आयोगाचं काम आहे हे थोडंसं त्या ठिकाणी मनमानी कारभाराचं आहे आणि एकनाथ शिंदे हे या ठिकाणी मुख्यमंत्री असल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्यांच्या हातात असल्यामुळं हे त्यांच्या हाताखाली काम करत आहे. लोकांना मतदान करता येत नव्हतं पण मी माझ्या 24 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अपक्ष असल्यामुळे मी जातीय लक्ष घालून त्या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो. मी आत्ता निवेदन दिलं आरो मॅडमला की ताबडतोब निवडणूक आयोग कमिशनर जे आपले आहेत आयुक्त त्यांना सांगा की अभिजित बिचुकलेंचं त्या ठिकाणी सूचना आहे, विनंती आहे की या मतदारसंघामध्ये 80,000 मतदारांची नावं जर तुम्ही गुप्त केली असतील तर एका माणसाचं नाव जरी झालं तरी लोकहिताला बाधा येते आणि 80,000 नावं झालेली आहेत. जसं उद्धव ठाकरे म्हणाले की हे संपूर्ण कामकाज जे आहे ते प्रेरित आहे सरकारच्या माध्यमातून. मतदानापासून जर तुम्ही लोकांना वंचित ठेवत असाल तर संपूर्णतः मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटी मी भारतीय असल्यामुळं भारतीय म्हणून मी त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार ज्यांचा ज्यांचा तुम्ही निवडणूक आयोगाने लुप्त केला, लपवून ठेवला, भानगडीत त्या ठिकाणी त्यांना वंचित ठेवलं ह्या लोकांसाठी मी ही निवडणूक प्रक्रिया 24 लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये पुन्हा परत घ्या. अन्यथा मी 27 तारखेला सोमवारी या ठिकाणी त्या मतदारांच्या वतीनं आणि अपक्ष उमेदवार या नात्यानं या ठिकाणी मी आमरण उपोषण करणार अतिशय गांधीवादी मार्गानं, लोकशाही मार्गानं. हां, आणि लोकांसाठी आहे, कुठल्या जातीच्या धर्माच्या नाही, माझ्या भारतीयांसाठी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कल्याण.